माझं नाव अरुण अप्पाराव सरकटे, राहणार तळणी, तालुका मंठा, जिल्हा जालना. मी गेल्या वर्षी उडदाचं 3 एकराचं क्षेत्र होतं, यावर्षी मी 4 एकर उडीद घेतला आहे. तर यावर्षीची व्हरायटी आहे ब्लॅक गोल्ड म्हणून येतं आहे अकोला विद्यापीठाचं. तर गेल्या वर्षीच्या उडदापेक्षा यावर्षी उडीद चांगला आलेला आहे. आणि गेल्या वर्षी आम्हाला 11,700 रुपयाचा उडदाचा भाव भेटला होता. तर गेल्या वर्षी 1 एकरी 7 क्विंटल ॲव्हरेज आलं होतं, यावर्षी 7 ते 8 क्विंटलच्या पुढेचा ॲव्हरेज येईल. शेंगा पण चांगल्या आहेत. आणि पिकाची फेरपालट, जसं पिकाच्या फेरपालटसाठी मूग उडीद हे पिकं आपण पूर्वी घेत होतो, पण पारंपरिक पिकं आपण सोडून दिले, आता आपण सोयाबीन घेतो. तर मार्केटचा जर विचार केला तर सोयाबीनला भाव 4,000 ते 4,500 आज विकायला लागला. आज उडदाचे भाव मार्केटला 8,000 ते 9,000 रुपये. तर त्यामुळं मी शेतकऱ्याला एवढंच म्हणाल की बा तुम्ही फेरपालट, पिकाच्या फेरपालटसाठी मूग उडीद हे पिकं घ्या आणि 2 पैसे कसे होते ना आपल्याला याचा विचार करा. यावर्षी 8 ते 9 क्विंटलचा अपेक्षा आहे सर. बर, शेतकऱ्यांना काय सांगतात बाकी शेतकऱ्यांना? बाकी शेतकऱ्या सर, आपण जर मार्केटचा जर विचार केला, सोयाबीनचा आणि याची जर तुलना केली, तर भावामध्ये आपल्याला पैसे डबल व्हायला लागले कमी खर्चामध्ये. याला आता पुढं काढायला मजूर याला भेटते, सोयाबीनच्या टायमाला मजूर भेटत नाही, त्याच्यामुळे आपलं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न.